नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोविंद हमनगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. कारण की पूर्व मधल्या शेतकऱ्यांमध्ये काही ठिकाणी हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणं चालू आहे, भाताचं देखील चालू आहे. म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की पूर्व विदर्भामध्ये 17 मार्च 18 19 20 दरम्यान, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये काही भागामध्ये गारपीट होणार आहे. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या पिकाची धानाची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर तो पाऊस पूर्व विदर्भापासून पश्चिम विदर्भापर्यंत येणार आहे. तर तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या भागापर्यंत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व पूर्व आणि पश्चिम विदर्भातले खास करून शेतकऱ्यांनी घ्यायचे. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच यवतमाळ, नांदेडपर्यंत तो पाऊस येईल. त्याच्यानंतर हिंगोलीच्या जवळपास थोडा येणार आहे. त्याच्यानंतर अमरावती, अकोट, अचलपूर, वरुड या भागापर्यंत पाऊस येणार आहे. अकोल्यापर्यंत थोडा पाऊस येणार आहे. म्हणजे जास्त काही पश्चिम विदर्भाकडे पाऊस येणार नाही. बुलढाण्याकडे थोडे थेंबे येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण बुलढाण्यापासून जसं पुढं अकोल्याकडे जातो तसं पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे. अकोल्याच्या पुढे अमरावतीकडे जास्त वाढत जाणार आहे. अमरावतीच्या पुढे अचलपूर तिकडे जास्त पाऊस वाढत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर वर्ध्याच्या पलीकडे मात्र, वर्ध्या नागपूरकडे मात्र गारपीट होणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर चंद्रपूरच्या पुरेकडे भागामध्ये गारपीट होणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्येच हा पावसाचा, पूर्व विदर्भात जास्त पाऊस, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, म्हणून हा अंदाज घ्यायचा. मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर मग ते तीन विभागामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणजे 17 मार्च 18 मार्च 19 20 मार्च दरम्यान राहणार आहे. आणि परत एक आणखीन सर्वांसाठी एक सूचना म्हणून सांगतो की 21 मार्च पासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणजे 41 अंशाच्या पुरं वर पारा वाढत जाणार आहे. म्हणून वृद्धाची काळजी घ्या, लहान मुलाची काळजी घ्या. कारण की उन्हाचा पारा 42 अंशाच्या पुढे जाणार आहे. म्हणजे 21 मार्चच्या नंतर ऊन वाढणार आहे. म्हणून हे देखील अंदाज घ्या. पण खास करून हे परत एकदा पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याचं, म्हणजे धान, हरभरा, गहू, हळद शेतकऱ्याचे आहे. म्हणून त्यांनी खास करून हे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवावे. अचानक वातावरणात झालं तर परत एकदा मेसेज दिलेला आहे.